नवनीत राणा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एक ओळखीचा चेहरा, अमरावती मतदारसंघातून भाजपकडून त्या उमेदवार आहेत. कधी मोदींबद्दल वक्तव्य करून, कधी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करून, कधी मेळघाटाच्या अतिदुर्गम भागात साड्या वाटप करून, तर कधी हनुमान चालिसाचे पठण करून, कुठे तर लाईन लाईट मध्ये येण्याचा नेहमीच नवनीत राणा यांचा प्रयत्न असतो. खरं तर आज हनुमान जयंती आहे आणि अशातच हनुमंत नवनीत राणांच्या पाठीशी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहणार का, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण अमरावतीत सध्याचे समीकरण खूप काही सांगून जात आहे. नमस्कार, आपण पाहत आहात लोकमत रिजनल डायरी आणि मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर. खरं तर लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आणि पहिल्या फेजचं मतदान पार पडलं. संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते ते म्हणजे नागपूरकडे आणि आता दुसऱ्या फेजच्या मतदानासाठी अमरावती हायलाइटेड आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात नवनीत राणा विरोधात सर्व असे काहीचे समीकरण होते. मात्र बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने उमेदवार उभा केला. काँग्रेसकडून बळवंत वानखेडे तर आनंदराज आंबेडकर हे पण निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. अमरावतीचे समीकरणच बदललेले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा विदर्भातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. महाविकास आघाडीतून बळवंत वानखेडे, महायुतीतून नवनीत राणा आणि प्रहार संघटनेतून दिनेश भूप अशी त्रिकोणी लढत होणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी, प्रहार आणि महायुती असे तिन्ही उमेदवार मजबूत असून तिन्ही उमेदवारांनी निवडणुकीपूर्वीच कामे सुरू केली, प्रयत्न केले, त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची व्होट बँक एक प्रकारे निश्चित आहे. अशातच एंट्री होते ती म्हणजे उद्धव ठाकरेंची. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचार सभेसाठी उद्धव, बाळासाहेब ठाकरे, माजी कृषी मंत्री शरद पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर अनेक नेते मंडळी अमरावतीत हजर झाले. अमरावतीत उद्धव ठाकरे यांची एंट्री झाली तर प्रत्येकांना हनुमान चालिसा याची पुन्हा एकदा आठवण झाली असावी. कारण हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून नवनीत राणा यांच्यावर तुरुंगात सुद्धा जाण्याची वेळ आली होती. तर उद्धव ठाकरे हे संकट म्हणून आपल्या राज्याला मिळाले असल्याची टीका नवनीत राणा यांनी वारंवार केली. हनुमान चालिसा पठण या मुद्द्यावरून नवनीत राणा वर्सेस उद्धव ठाकरे यांच्यातील वाद संपूर्ण राज्याने बघितला आणि अशातच जेव्हा उद्धव ठाकरे यांची अमरावतीमध्ये एंट्री झाली तेव्हा हाच वाद कदाचित प्रत्येकांना आठवला असावा. आता सभेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी एक वक्तव्य केलं. ते असं होतं की आज आम्ही सगळे अमरावतीत थापाड्यांची, खोटाड्यांची लंका जाळण्यासाठी एकत्रित आलो आहोत. आजवर यांची खूप थेर पाहिली. हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचे मी अभिमानाने सांगतो. 5 वेळा याच मतदारसंघात शिवसेनेने विजय मिळविला असंही ते म्हणाले. खरं तर अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबत सांगायचं झाल्यास महायुती ही जागा भाजपकडे, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे गेली, पण हा मतदारसंघ परंपरागत शिवसेनेचा मतदारसंघ आहे. अमरावती जिल्हा आणि शिवसेना यांच्यात फार जुनी नाती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आजोळ हे अचलपूर होते आणि त्यांनी अचलपुरात बालपण देखील घालवले आहे. त्यामुळे शिवसेनेची मुंबईची स्थापना झाल्यानंतर अमरावतीत मोठ्या प्रमाणात शाखा स्थापन करून विस्तारही त्यांनी केला होता. आता लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बाळासाहेब ठाकरे हे अमरावतीत प्रचार सभेसाठी यायचे. तेथील सायन्स कोर मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांचे वेगळ्या शैलीत भाषण जमून शिवसैनिकांसाठी प्रबोधन ठरत होते. त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा अमरावतीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभा गाजवलेल्या आहेत. मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून शिवसेनेचा उमेदवार नाही हे वास्तव आहे. 33 वर्षानंतर अमरावतीत लोकसभेत शिवसेना उमेदवार नसेल हेही तितकेच खरे आहे. मात्र बदल हा निसर्गाचा नियम असतो आणि अशातच राजकीय परिस्थिती सुद्धा बदलली आहे. आणि राजकीय परिस्थिती बदलताच भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघ आपल्या तंबूत खेचला. अपक्ष खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी घोषित केली. तुर्तास काँग्रेस आणि भाजप यांच्यात
काट्याची लढत होण्याची शक्यता आहे. भाजप सेना युतीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत शिवसेनेच्या वाट्याला यायचा, मात्र यंदा पहिल्यांदाच अमरावती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून शिवसेना हे नाव बाद झाल्याबाबतचे शल्य जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी अनेकदा बोलून दाखविले आहे. आता याच मतदारसंघातील एक दुसरा चॅप्टर बघूया. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून शिवसेनेच्या हातून ही जागा गेली आहे, त्यामुळे ठाकरेंशी एकनिष्ठ आणि निष्ठावंत राहिलेल्या दिनेश भूप यांना उमेदवारी देण्याचा निर्णय प्रहार संघटनेनं घेतला. त्यासाठी दिनेश भूप यांनीही शिवसेनेची साथ सोडून प्रहार संघटनेत प्रवेश केला आणि आता ते प्रहार संघटनेकडून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. दिनेश भूप यांच्या एका उमेदवारीचा महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींवर परिणाम होणार असं प्राथमिक चित्र आहे. कारण अमरावतीतील दोन मतदारसंघ मेळघाट आणि अचलपूर जिथून प्रहारचे अनुक्रमे राजकुमार पटेल आणि बच्चू कडू आमदार आहेत, तिथे दिनेश भूप यांना बच्चू कडूंची मदत होईल असं दिसतंय. आता दिनेश भूप यांची कट्टर शिवसैनिक अशी ओळख आहे, सर्वांशी जुळून घेऊन कामं करण्यात त्यांची हाटोती आहे. प्रहार संघटनेत प्रवेश करण्याआधी ते ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक होते. अमरावती महापालिकेत ते 4 वेळा नगरसेवकही राहिले आहेत, पण संपूर्ण लोकसभा मतदारसंघात दिनेश भूप कितपत भारी पडतील हे आता सांगणं तरी कठीण आहे. तर अशातच अमरावती मतदारसंघातून या त्रिकोणी लढतमधून अखेर विजय कोणाचा होणार हे बघणं खरं तर इंटरेस्टिंग असेल.